पनवेल महापालिका क्षेत्रात 56 तर ग्रामीण मध्ये 9 रुग्णांची नोंद. पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणूचे एक प्रकारे चक्रीवादळ घोंगावत आहे. मनपा हद्दीत शनिवारी 56 रुग्णांची नोंद झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पनवेल शहराबरोबर खासगी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या नागरिकांच्या चाचण्यांचा अहवाल मनपाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये 29 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकाच दिवशी रुग्णांच्या संख्येने अर्धशतक पार केले आहे. दिवसेंदिवस वाढणारी ही रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनत चालली आहे. यावर नियंत्रण आणायचे कसे असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. तर आणखी 3 जणांचा बळी कोरोनाने घेतल्याने मृतांचा आकडा 30 वर पोहोचला आहे. 19 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला तर पनवेल ग्रामीण मध्ये या अगोदर अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जाणाऱ्यांना कोरोना विषाणूचे संक्रमण होत होते. आजही अशा व्यक्तींना कोविडने ग्रासले आहे. परंतु सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे आता स्थानिक पातळीवरही या आजाराचे संक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. वावंजे व पालीदेवत या ठिकाणी स्थानिक कोरोना संसर्ग झालेले 2 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात पनवेल ग्रामीण मध्ये नव्याने 9 रुग्णांची नोंद झाली. इतर 5 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कळंबोली रोडपाली सेक्टर 20 कृष्णा रेसिडेन्सी येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. खांदा कॉलनी सेक्टर 10 निळकंठ सोसायटी येथील 42 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 8 गुडविल गार्डन सोसायटी येथील 47 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 21 कानोबा सोसायटी येथील 63 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कळंबोली सेक्टर 1 ईशानी बिल्डिंग येथील 54 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 25 अनिरुद्ध एन्क्लेव येथील 35 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. कळंबोली सेक्टर 4 अमरदीप सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत. खारघर सेक्टर 35 ई देव ग्लोब सोसायटी येथील 38 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 37 दिव्या रेसिडेन्सी येथील 42 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 36 स्वप्नपूर्ती सोसायटी येथील 40 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल इंदिरानगर झोपडपट्टी येथील 52 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 8 वसुंधरा सोसायटी येथील एकाच कुटुंबातील तब्बल 8 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत. खांदा कॉलनी सेक्टर 14 PL6 येथील 48 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 21 तिरुपती आर्केड येथील 49 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आहेत. कामोठे सेक्टर 10 मुरारी कृष्णा सोसायटी येथील 15 वर्षीय एक लहानगा मुलगा कोविड-19 पॉझिटिव्ह आला आहे. कळंबोली सेक्टर 5 KL4 येथील 50 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 35 शुभ कलश कॉम्प्लेक्स येथील 35 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कळंबोली सेक्टर 5 KL1 येथील एकाच कुटुंबातील 8 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत. पनवेल मुल्लाई मस्जिद बिल्डिंग पंचरत्न चौक येथील 34 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 6A परिवर्तन सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत. कामोठे येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली 26 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कळंबोली आसुडगाव सेक्टर 4 येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत. खारघर सेक्टर 10 श्री शगुन सोसायटी येथील 29 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 9 यशदीप सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाली आहे. कळंबोली सेक्टर 3E बिल्डिंग नंबर 4 येथील 50 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. खारघर सेक्टर 14 शिल्प चौक येथील 40 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 7 सिंहगड सोसायटी येथील 48 वर्षीय एक व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कामोठे सेक्टर 11 कृष्णकुंज सोसायटी येथील 33 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल साईनगर चॅनल उपवन लोटस सोसायटी येथील 37 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 8 सायक्लाईन रेसिडेन्सी येथील 40 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. खारघर सेक्टर 35 कोबिजो हिल पार्क सोसायटी येथील 48 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईप येथील 28 वर्षीय एक तरुण कोविड-19 पॉझिटिव्ह आला आहे. नवीन पनवेल सेक्टर 17 PL5 येथील 32 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. सदर व्यक्तीचे दिनांक 3 जून रोजी दुःखद निधन झाले आहे. कामोठे सेक्टर 34 मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील 56 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली होती. या व्यक्तीचं दिनांक 4 जून रोजी दुःखद निधन झालं आहे.
या व्यक्तीला अगोदरपासून किडनीचा व डायबेटीसचा आजार होता. कामोठे सेक्टर 16 विघ्नहर्ता सोसायटी येथील 93 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली होती. या व्यक्तीचं दिनांक 5 जून रोजी दुःखद निधन झालं आहे. या व्यक्तीला अगोदरपासून हृदयविकाराचा आजार होता. तर पनवेल ग्रामीण मध्ये 52 गावात एका 47 वर्षाच्या खासगी नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कोरोना झाला आहे. त्याचबरोबर पाली देवद येथील साई एन्क्लेव्ह सोसायटी येथील 31 वर्षीय तरुणाचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या दोघांनाही स्थानिक पातळीवर संसर्ग झाल्याचं उघड झालंय. उल्वे रेडियन स्प्लेंडर सोसायटीतील 35 वर्षीय व्यक्तीला लागण झाली आहे. संबंधित व्यक्ती आरे कॉलनी येथे कामाला आहे. कुटुंबातील इतर सदस्यांपासून संसर्ग झाला आहे. या कुटुंबातील 29 वर्षीय गृहिणीला देखील कोरोना झाला आहे. पालीदेवद येथील सिद्धी अपार्टमेंट मधील 33 वर्षीय महिला कोरोना संक्रमित झाली आहे. याच कुटुंबातील 7 वर्षाच्या मुलालाही लागण झाली आहे. कुटुंबातील इतर सदस्यापासून त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. उल्वे वसाहतीतील नीलकंठ या इमारतीतील 39 वर्षीय पुरुष कोविड पॉझिटिव्ह आलेला आहे. ते नेरुळ येथे खासगी कंपनीत कामाला आहेत. तर विचुंबे मधील ओंकार पार्क सोसायटीत 24 वर्षीय परिचारिका कोरोना विषाणूने संक्रमित झाली आहे. त्या लीलावती हॉस्पिटल मध्ये कामाला आहेत. हरिग्राम येथील 25 वर्षीय तरुण कोविड-19 पॉझिटिव्ह आला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथील 6, कळंबोलीतील 4, नवीन पनवेल मधील 4, खारघर मधील 4, पनवेल येथील 1, तर पनवेल ग्रामीण मधील उसरली खुर्द येथील 2, उल्वे येथील 1, पालीदेवद येथील 1, करंजाडे येथील 1 व्यक्ती पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.